कलर्स मराठीवरील मालिका चंद्र आहे साक्षीला मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत नन्ना स्वाती उमा काकू याने श्रीधर विरोधात पोलीस कंप्लेंट केली आहे, पण पोलिसांना श्रीधरच्या विरोधात कोणताही पुरावा सापडत नाहीये आणि त्यामुळे त्यांनी श्रीधरला सोडून दिलाय। तर नन्ना हा पोट तिडकीने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, पण श्रीधरने त्यांच्या हातात कोणताही पुरावा सोडलेला नाहीये। नन्नाने आता श्रीधरच्या विरोधात साक्षीदार गोळा करायला सुरुवात केली आहे। तर नन्नाने श्रीधरचे कॉल रेकॉर्ड ही चेक करायला सांगितलेत, पण कॉल रेकॉर्ड मध्ये श्रीधरचा कधीही पेंबेवाड्याशी संबंध आलेलाच नाही, कारण श्रीधरने आपण फोनच वापरत नाही असं स्वातीला सांगितलं होतं आणि स्वातीने दिलेल्या फोन मध्ये स्वातीने स्वतःच सिम कार्ड दिलं होतं आणि त्यामुळे श्रीधरच्या विरोधात कोणताही पुरावा सापडत नाहीये। तर नन्नाने मुम्मूला आणि खारकर काकूंना साक्षीदार म्हणून नेलाय, पण मुम्मूची साक्ष मानण्यास पोलीस नकार देतात कारण ती लहान असते। तर खारकर काकूंनी श्रीधरला शितोळे म्हणून ओळखलंय आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या साक्षीवर देखील विश्वास ठेवला नाहीये आणि त्यामुळे पोलिसांकडे आता श्रीधर विरोधात कोणताही पुरावा नाहीये। तर स्वाती आता पुन्हा एकदा श्रीधरच्या घरी गेलीये, ती त्याच्या समोर हातापाया पडण्याचा प्रयत्न करते, व हे सगळं विसरून जा व आपण पुन्हा एकदा सुरुवात करू व माझा विश्वास मला परत दे अशी विनवणी आता स्वाती श्रीधरला करते, पण श्रीधरने तिला जरा देखील ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीये व आपण तुम्हाला ओळखतच नाही असं आता श्रीधर म्हणतोय। त्यामुळे आता कोणताही पुरावा नसल्याने पोलीस आता पुन्हा एकदा श्रीधरला सोडून देत आहेत। त्यामुळे आता स्वाती नन्ना नक्की काय करणार व श्रीधर विरोधात पुरावे कशा प्रकारे गोळा करणार हे तर येणाऱ्या भागांमध्ये स्पष्ट होईल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।